ज्याचे दात त्याच्याच घशात असा सुपला शॉट बच्चू कडूंनी दिला पद्धतशीर कार्यक्रम कडूंचा मुद्दा भुजबळ साहेब मुद्द्यानं काउंटर करा दिसतंय तर सर्वांना फरक इतकाच मांजरीला वाटतंय दूध पिताना मला कोणी पाहत नाही ओठातलं तोंडावर आलं अन मुंडे विषय तर डायरेक्ट लोकांना शंभर टक्के गेमच वाटतोय नेमकं घडल आहे का आंदोलकांनी हात टाकला गंभीर त्यांनी आरोप केला आता मला वाटते मग तेव्हाच तुम्ही लगेच बोलायला पाहिजे होतं ना भुजबळ साहेब कॅबिनेट मंत्री आहे आणि मध्ये हा विषय तर बच्चू कडून त्या मुद्द्याला छगन भुजबळांनी जर मुद्द्यानच काउंटर करायचं ठरवलं तर उत्तर द्या भुजबळ साहेब म्हणताय की लाठीचार्ज मध्ये सत्तर अंगावरती हात टाकण्यात आला पोलीस महिलांच्या अंगावरती हात टाकण्यात आला आणि तो आंदोलकांकडून टाकण्यात आला असा मुद्दा भुजबळांनी त्यांच्या कालच्या सभेत उपस्थित केला मग बच्चू कडून विचारलं त्या प्रश्नाला मुद्द्यानंच भुजबळ साहेब तुम्ही आता उत्तर द्या जर तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात आणि जर तुम्हाला माहिती होतं की पेक्षा जास्त महिलांवरती आंदोलकांनी हात उघडलाय महिला पोलिसांवरती तर मग त्या मुद्द्याला तुम्ही कॅबिनेटमध्येच का उपस्थित केलं नाही तुम्ही तर कॅबिनेट मंत्री आहात मग हा मुद्दा कॅबिनेटच्याच बैठकीमध्ये का उचलला गेला नाही सांगा बच्चूकडूनच्या या मुद्द्याला काउंटर करायचं झालं तर छगन भुजबळ साहेब कसे करणार आहात दुसरा मुद्दा रस्त्यावरचे लोक रस्त्यावरची लढाई लढतात बिल्डिंगवरचे लोक फक्त बघायची भूमिका घेतात आणि त्या वरचे जे त्या लोक आहेत त्यावरचे लोक जे आहेत ते तमाशा बघतात हे स्टेटमेंट माझं नाही हे स्टेटमेंट सुद्धा बच्चूकडूनच आहे पण देशमुख आले भाजपचे पंकज त्याच्यातही आल्या नाही तर एकंदरीत हा जो गेम आहे हा व्यवस्थित काय म्हणतं ते रस्त्यावरच्या लोकांनी लढायचं असतं आणि बिल्डिंगमधल्या लोकांना तमाशा पाहायचा असतं आणि त्याच्यापेक्षा मोठे बिल्डिंग असणाऱ्या माणसांना त्याचा एक उपभोग घ्यायचा असतो अशी हे लढाई आहे रस्त्यावरचे लोक लढत आहे बिल्डिंगमधून पाहणारे काही वेगळे आहे आणि त्याच्यावरून अधिक काही चांगला हासिल करणारे लोक वेगळे आहेत अगदी असं सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पॉलिटिकल गेम आखला जात आहे आणि त्याला कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केलेलं आंदोलन किंवा त्याला भेटलेली दिशा ही नेमकं त्या लाठीचार्ज मुळे झाली की ती सुद्धा अगोदर पासूनच हे उपोषण ताणणार आहे लांबवलं जाणार आहे हे गृहित धरलं गेलं होतं हा प्रश्न पुढचा आणि जसं छगन भुजबळ म्हणतायत की त्या ठिकाणच्या सत्तर महिला पोलिसांवरती त्यांच्या अंगावरती हात टाकण्यात आला तर त्याचवेळी हाही प्रश्न भुजबळ साहेब का उपस्थित करत नाही की नेमकं त्या ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले कोणी होते या मुद्द्यावर बोललं जात नाही आता बचूकडून ज्या पद्धतीने काही प्रश्न उपस्थित केले त्याला म्हणतात मुद्द्याला मुद्द्यानं उत्तर देणं आता याचं उत्तर भुजबळांनी सुद्धा दिलंच पाहिजे दुसरा प्रश्न असाही निर्माण होत आहे की ज्या गोष्टी सरकारमधील मंत्री म्हणून जरांगे रस्त्यावरचा माणूस आहे म्हणून रस्त्यावरची लढाई रस्त्यावरच्याच लढाईने लढतोय पण भुजबळ साहेब तुम्ही मंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहात तुम्ही सरकारमधील लढाई सरकारच्याच धोरणांनी का लढत नाही तुम्ही का रस्त्यावर येत आहे हाही प्रश्न तितकाच महत्वाचा असणार आहे दुसरा गोष्ट म्हणजे यामध्ये असं की याला आता राजकीय वळण प्राप्त होत आहे सर्वच जण भरकटले जात आहे आणि जर मुद्दा इतकाच की इलेक्शन तर इलेक्शनमुळे तुम्ही सर्वसामान्य लोकांची किती त्यांचा तळतळाट तल तुम्ही घेणार आहे आरक्षणाचा मुद्दा हा आजचा नाही आरक्षणाचा मुद्दा हा जुना परंतु ओबीसीच्या आडून छगन भुजबळ हे एक वेगळा प्लॅटफॉर्म तर निर्माण करू पाहत नाहीयेत ना त्यांची बोलीभाषा काही प्रमाणावरती शरद पवारांची दिसते तर काही प्रमाणावरती फडणवीसांच्या बाजूने झुकताना दिसते भुजबळ तसे मुरब्बी नेते आणि त्यांना त्यांची मुसद्दीगिरी दाखवण्यासाठी आता हा चांगला आयता मिळालेला प्लॅटफॉर्म आहे असो कडूंनी जे प्रश्न उपस्थित केले आणि जो मुद्दा त्यांनी काढलेला आहे त्या मुद्द्याला काउंटर करायचं झालं तर भुजबळ कसे करणार आहात कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर होऊ द्या शेअर जय महाराष्ट्र पब्लिक